राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अयोध्येतल्या वादग्रस्त जागेत केवळ राम मंदिरच होईल, अन्य काहीही होणार नाही असं म्हटलंय. कर्नाटकच्या उडुपी इथं धर्मसंसदेला संबोधित करताना भागवतांनी पुन्हा एकदा राम मंदिरासाठी आवाज बुलंद केलाय. विशेष म्हणजे गुजरातमध्ये निवडणुका होऊ घातल्या असताना भागवतांनी हे विधान केलंय. सुमारे 2000 संत महंत, विविध पीठांचे प्रमुख आणि विश्व हिंदू परिषदेचे नेते या धर्मसंसदेला उपस्थित होते. यावेळी पूर्वी होतं त्याच जागी आणि पूर्वीचेच दगड वापरून राम मंदिर उभारलं जाईल आणि हे गाठण्यासाठी आपण समीप आलो आहोत असं भागवत म्हणाले. अर्थात हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा उल्लेखही त्यांनी केलाय. 5 तारखेला सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी भागवतांनी पुन्हा मंदिर वही बनाएंगेचा नारा दिल्यामुळे याला वेगळं महत्व प्राप्त झालंय. इतने वर्षों के प्रयासों से, इतने बलिदानों के पश्चात, सतत लगे रहने के पश्चात आज उसकी स्थिति है कि लगता है कि पास में है. कोर्ट में एक मामला चल रहा है. राम जन्मभूमि पर राम मंदिर ही बनेगा और कुछ नहीं बनेगा, वही बनेगा, उसी प्रारूप में बनेगा, उन्हीं पत्थरों से बनेगा और उन्हीं की अगुवाई में बनेगा जो इसका झंडा उठाकर गत 20-25 वर्षों से चलते हैं.